नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं या तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा भेटूया निपटी आणि बँक निपटीचं पोस्टमार्टम अनालिसिस करायला ओके आता हे पोस्ट मार्केट अनालिसिस जे आहे याच्यामध्ये आपण आज सगळ्या चर्चा करणार आहे काल आणि आज निपटी बँक निपटीने अपेक्षेप्रमाणे डाऊनफॉल दिलेला आहे आणि हा डाउनफॉल पाहिल्यावर कोणालाही वाटेल की बियर्सला दिली करोनाने साथ आणि बुल्सवर केली आहे दोघांनीही मात आणि शेवटी इन्व्हेस्टर्स बसले डोक्यावर घेऊन आत तर काळजी करू नका टेन्शन घ्यायची गरज नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत नक्कीच काय करायचं या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत जेणेकरून प्रत्येकालाही काही ना काहीतरी हो, हो। का 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 मार्केट पडो किंवा वरत्या साईडला जाऊ आपण काही ना काहीतरी घेऊन जायचं पहिल्यांदा तो निपटीकडे निपटीची आजची कंडिशन अठरा एकशे सत्तावीस आहे आपण कालही बोलत होतो की नॉर्मली अठरा हजार ऐंशी ते सत्तरच्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतो कालचं स्टेटमेंट होतं आपलं आणि तुम्ही आजचा जर याच्यामध्ये लो पाहिला गेला असेल निपटीचा तर नॉर्मली बघा की अठरा हजार अडुसष्ट अगदी दहा पंधरा पॉईंट आपल्या पॉइंट येऊन गेला परफेक्ट त्याने सपोर्ट दिलेला आपल्याला एवढंच चांगलं वाटतं की आपण जे करतोय ऍटलिस्ट आपण एक योग्य दिशेने जायचा प्रयत्न कर थोडा झूम करूया जेणेकरून अजून व्यवस्थित सगळ्यांना समजायला सोपं जाईल ओके okay, आता याच्यामध्ये बघा हा निफ्टीचा आपण इथे चार्ट ओपन केलेला आहे इथे बघा आजची कंडिशन जर पाहिला गेली तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये जोरदार सेलिंग चालू आहे ह्या कंडिशनला ओके okay? आणि हे सेलिंग आपल्याला असं दाखवतंय की याच्यामध्ये जोरदार काही ना काहीतरी गडबड चालू या पाच सहा दिवसामध्ये इथं रेंगाळावलं परंतु इथे मोठ्या कॅन्डल्स दाखवतात की जोरदार सेलिंग होते मग आता आपल्याला काय करायचंय तर थोडं पंधरा मिनिटामध्ये जाऊ जेणेकरून छोट्या टाइम फ्रेमला जे इंट्राडे करतात आपले मित्र त्यांना याच्यामध्ये समजायला सोपं जाईल ओके तर चला आपण थोडं छोट्या टाइम फ्रेमला जाऊन याच्यामध्ये जाओ। चेक करूया काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये तर पहिली गोष्ट इथे जर मी एक ऑब्झर्व केलं असेल तर आपल्याला थोड्या मोठ्या कॅन्डल करू आपण जेणेकरून व्यवस्थित समजायला सोपं जातं येस हे बघा बरं आजची कंडिशन पूर्ण होतं सकाळी आज मार्केटने गॅपअप दिला होता त्याच्यानंतरनं तो कंटिन्यू खालच्या साईडला येत होता ओके आणि आपला तो परवा दिवशी आपण जो ट्रायंग्युलर बनवला होता किंवा फ्लॅग पोन्स बनवले होते ते परफेक्ट काम करत होते या लेवल्सला मला असं वाटतंय बघा की मार्केटनं हा गॅपअप दिला होता आजच्या लेवल्सला ओके ही लेवल जी होती गॅपअपची इथपासून तो कंटिन्यू खालच्या साईडला येतोय एक सपोर्ट घेतला आपल्या लेव्हलला ओके मला असं वाटतं उद्या परत एकदा तो टेस्ट करेल आणि इथून थोडा बाउन्सबॅक दाखवू शकतो उद्याच्या लेवलला इथून मला असं वाटतंय की मार्केट इथून थोडा बाउन्सबॅक ह्या दोनशे तीनशे पर्यंत घेऊन जायची शक्यता आहे ॲटलिस्ट शंभर एक पॉईंट अजून तो दाखवू शकतो थोडा रिलीफ रॅली म्हणतात छोटी ती येऊ शकते ह्या लेवल्सला थोडं इथे लक्ष राहू हो द्या इन केस जर याला तो ब्रेक करतोय तर काय करायचं आपल्याला ते बघूया आपण याच्यामध्ये इन केस जर ती रॅली ब्रेक केली तर कुठपर्यंत जाऊ शकते ह्याचं पण एक अनालिसिस करून ठेवू आपण जेणेकरून कोणीही याच्यामध्ये ट्रॅप होणार नाहीये ओके तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सध्याच्या कंडिशन्सला तरी अठरा हजार पन्नास ते अठरा हजार हा एक सध्याच्या लेवलचा सपोर्ट लेव्हल म्हणून आपल्याला राहील उद्या इथं तुम्ही जर पाहिलं तर शेवटी ते थोडं कन्सॉलिडेट होतोय या लेवल्सला तर थोडी बाउंसबॅक छोटा येऊ शकतो थो, आणि थोडा उद्या खेळवट ठेवेल ते दोघांना पण ओके okay, परंतु जर टोटली विचार करायला गेलं तर मी म्हणेल की थोडं बेअरीस राहिलेलं उत्तम राहील आता थोडं बँक निफ्टीकडे जाऊया आणि त्याच्यानंतर ना आपण त्याचा अनालिसिस करायचा आणखीन प्रयत्न करूया इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन चार केलेला आहे बँक निफ्टीला पण मी डेलीमध्ये आधी घेतो डेलीमध्ये आपल्याला समजेल इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा बेचाळीस चारशे आठ जी कालची आपली जी सपोर्ट लेवल होती आपण काल काढली होती याच्यामध्ये तुम्ही एक ऑबझर्व्ह केला असेल तर ही लेवल जशी तिने ब्रेक केली तशी तिथपासून याच्यामध्ये जोरदार फॉल येतोय आज पण त्याने कालचं हे सगळं ब्रेक केलेलं आहे इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल याच्यामध्ये की जो लो लेवल आहे तो तेव्हाने कालची ब्रेक केलेली आहे नवीन सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतोय तो मला असं वाटतंय की तो बेचाळीस हजारापर्यंत ऍज पर कंडिशन नुसार येऊ शकतो त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मला असं वाटतं याच्यामध्ये इथे पण बघा थोडी टाइम पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम सगळ्यांनी लक्ष द्या बेचाळीस हजार दोनशे हा पंधरा मिनिटामधला महत्वाचा लेवलचा सपोर्ट आहे ओके इथून थोडं बाउंस अपेक्षित आहे मार्केटला छोटा बाउंस अपेक्षित आहे परंतु ही लेवल जर ब्रेक केली तर आणखीन जोरदार सेलिंग मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं ओके आता बरेच जण म्हणतात की करोनामुळे पडतंय आय एम नॉट ॲग्री की एखादी न्यूज ही नंतरना आली आहे त्याच्या आधीही आपण बोलत होतो की मार्केटला करेक्शन गरजेचं आहे की जे आपले टेलिग्राम आहे शंभूराज खमकर ट्रेडिंग अकॅडमी त्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवरूनच जॉईन करा कारण तिथे रोजच्या मार्केट अपडेट्स आणि स्टॉक्सविषयी बरीच माहिती आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो तर तिथे आधी आपण चर्चा करतोय बऱ्या दिवसापासून की हे येऊ शकते लेवल बेचाळीस दोनशे जर क्रॉस केली तर आणखी मोठा फॉल येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टीमध्ये पण येऊ शकतो त्यामुळे अजूनही मला वाटतं उद्या थोडा बाउन्सबॅक येईल コロナか कॉलमध्ये लगेच बसायचं नाहीये ट्रॅप होता लक्षात ठेवा तो काय करतो मोस्टली की एक स्ट्रॅटजी असते याच्यामध्ये मोस्टली जर त्याला खाली पडायचंय तर तो आधी वरच्या साईडला जायचा प्रयत्न करतो नेहमी लक्षात ठेवा आणि तो वरच्या लोकांना हंट करेल सगळे स्टॉप लॉस खाईल आणि मग पुन्हा जोरदार पडायचा प्रयत्न केला जातो बी सेफ राहावा अगदीच बसताय कॉल साईडला तर दहा वीस पॉईंट घ्या आणि निघून चाला जास्त मोठं अपेक्षा नका ठेवूया लेवलचा ओके निफ्टी बँक निफ्टी समजलं बी कॉशियस दे उद्या कारण आठवड्याचा एंड होतोय उद्या याच्यानंतरनं आणखीन महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे की काही स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्समध्ये आपण जाऊन चर्चा करायची आपल्याला याच्यामध्ये हे जे मी काही चार स्टॉक्स दे का दे हो तुम्हाला देणार आहे कुठल्याही खरेदी विक्रीसाठी नसतील आम्ही स्टडी पर्पजसाठी देतोय आम्हाला काय पॅटर्न्स फाइंड आउट होतात त्याच्यावर आम्ही देतोय मोस्टली स्टॉक्स खूप छान काम करतात यांची नावं तुम्ही आम्हाला रोज कमेंटमध्ये टाकायचे म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला टाकतो याचा फायदा होतोय की नाही ज्या दिवशी कमी कमेंट देतील आम्हाला असं वाटतं की तुम्ही करत नाहीये म्हणजे विनाकारण आम्ही तुमचा वेळ घेणार नाही एक्स्ट्राचा ओके याच्यामध्ये बघा की आपण याच्यामध्ये जो पहिला स्टॉक्स आहे तो आम्हाला असा वाटतोय याच्यामध्ये की एम लिमिटेड ओके आय टी सेक्टरची कंपनी आहे याच्यामध्ये जर एक ऑब्झर्व केला म्हणजे थोडा हा बुलिश बायसने दिसतोय याच्यामध्ये थोडा याच्यामध्ये डेली वर आपण जाऊया तर याच्यामध्ये थोडा हा बॅक घेताना दिसतोय खालच्या लेवल्स पासून तर थोडं लक्ष राहू द्या याच्यामध्ये कारण याने बऱ्यापैकी ह्याची एक सपोर्ट बघितला तर तुम्ही सपोर्ट घेतलेला दिसतोय याच्यामध्ये जेणेकरून काय होईल की इथून हा एकोणीशेच्या सपोर्टने बॅक दिसतोय एकोणीसशे एकोणनव्वद आजचं क्लोजिंग आहे त्याचं हॅमर बनवला याच्यामध्ये उद्या जर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या वरती दिसतोय तर तो इथून नॉर्मली आपल्याला एकोणीसशे पहिल्यांदा एक दोन हजारची लेवल क्रॉस करेल ओके आणि त्याच्यानंतर आणखीन वीस तीस रुपये दाखवू शकतो आय टीवर थोडं लक्ष ठेवा हे थोडक्यात ते मला सांगायचं आहे याच्यानंतर ना याच्यानंतरचा पुढचा स्टॉक्स आपण बघूया की कुठला आहे तो ओके बाटा इंडिया ओके आम्हाला याच्यामध्ये दुसरा एक सापडलेला आहे बाटा इंडिया नावाचा स्टॉक आहे याच्यामध्ये तर ह्या बाटा इंडियामध्ये आपल्याला जर इथे बघितलं तर काय दिसतंय हे बघा याच्यामध्ये बाटा इंडियाला आपण चेक करूया थोडा बाटा इंडियामध्ये पण सेम कंडिशन आपल्याला इथे दिसतीये थोडा वरच्या साईडला घेऊ आपण याला ओके येस हे बघा सोळाशे पंचेचाळीस ची आहे याच्यामध्ये बाटा इंडियामध्ये पण जर तुम्ही पाहिला गेला तर मागच्या चार दिवसामध्ये एक बऱ्यापैकी तो खाली जायचा प्रयत्न करतोय परंतु तो टिकत नाही कुठल्याच लेवलला सोळाशे पंचेचाळीस लेवल आहे याच्यामध्ये ओके तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की थोडं लक्ष राहू द्या कारण ज्या अर्थी तो हा सपोर्ट ब्रेक करत नाहीये याचा अर्थ याच्यामध्ये थोडा बुलिश येऊ शकतो कारण आज इथे हॅमर बनवलाय आणि उद्या जर सोळाशे पन्नासच्या वर दिसला तर याच्यामध्ये समजायचं तो पळायला सुरुवात करू शकतो हार्डली तीस चाळीस रुपये तो तुम्हाला कसे इंट्राडेला काढून देतो ओके त्यातले वीस रुपये तुम्हाला खिशात टाकायचे ओके कारण ते आरामात टाकू शकतात जर तुम्ही त्याला योग्य वेळी फॉलो केला तर हे झाले बाईंग साईडला इन केस जर मार्केट पडतंय तर ह्या दोन स्टॉक्सवर लक्ष ठेवा ते कुठले ते आपण पाहूया याच्यामध्ये ओके चला याच्यामध्ये आपण दुसरे दोन स्टॉक्सवर लक्ष देऊ कुठले आहेत त्याच्यामध्ये मेन मोस्टली कसं असतं की ज्यावेळेला आपण सेल करतो बँकिंग सेक्टर पडलं तर इंडसंट बँक मार्केट वर जाताना पण बरोबर पडताना पण बरोबर त्याच्या स्पीडनेस पडायला प्रयत्न करतो तो इंडसंट बँकेमध्ये पण जर तुम्ही ते पाहिला तर मागील तीन चार दिवसापासून तो कन्सिस्टंटली पडायचा प्रयत्न करतो हे बघा इथे ओके तर याचा अर्थ काय याच्यामध्ये जोरदार सेलिंग चालू आहे अकराशे शहात्तरचं क्लोजिंग याचं ओके उद्या जर अकराशे सत्तरच्या खाली भेटतोय आपल्याला तर तुम्हाला तो नॉर्मली अकराशे पन्नास पर्यंत आरामात घेऊन जाऊ शकतो ओके याच्यामध्ये विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना ठेवायचे कारण नाहीतर ट्रॅप होऊ शकतो नेकेड पोझिशन ठेवायची नाही आपल्याला वन साईड त्याच्यामध्ये ओके याच्यानंतरनं आणखीन एक महत्वाची गोष्ट आणखीन एक शेवटचा स्टॉक्स तुम्हाला मी याच्यामध्ये सांगायचा सा प्रयत्न करतो तो आहे इस्कॉट्स लिमिटेड ओके मध्ये आपल्याला काय भेटलंय हे तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करतो ओके मध्ये पण सेम कंडिशन दिसते मला तुम्ही जर इथे ऑब्झर्व केला असेल थोडा मोठा करतो याला चार्टला म्हणजे सगळ्यांना ह्या गोष्टी दिसतील ते येस एक मिनिट हां येस 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 ओके आता थोडं क्लिअर दिसत असं सगळ्यांना चित्र की का विकतोय म्हणजे माझं रिझन मला तुम्हाला सांगायला आवडतं नेहमी की का पडायचा प्रयत्न करतोय तो इथे जर पाहायला गेला तर मला असं वाटतंय की तो कंटिन्यू असा सेलिंगच्या प्रेशरमध्ये दिसतोय ओके नवीन लो मागच्या आठ दहा दिवसापासून रोज नवीन लो बनवत खालच्या दिशेने चाललेला आहे तो नॉर्मली ह्या सपोर्ट लेवलला यायचा प्रयत्न करेल दोन हजाराची लेवल लक्षात ठेवा दोन हजार पंच्याऐंशी आहे उद्या जर दोन हजार ऐंशीच्या खाली भेटतोय तर तुम्हाला तो दोन हजारपर्यंत घेऊन जाईल कदाचित फास्ट रॅली पण देऊ शकतो ओके okay? इथे याच्या खाली बेहेरीस राहायचं नाही तिथून तो बाउन्स बॅक दाखवत असतो ओके okay? तर नॉर्मली लक्ष ठेवा ज्या लेबर्स येतोय ते कंपल्सरी नोट डाऊन करायच्यात आणि त्या पाहायच्यात लक्षात ठेवा एक नोटबुक छान बनवा डेली हो, अपडेटसाठी आपल्या हे रोजच्या रोज तुम्हाला मी देत राहणार आहे दोन बाईंग दोन सेलिंग मार्केट ज्या दिशेने जाईल त्या दिशेने ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा निफ्टी बँक निफ्टीवर पण लक्ष ठेवा सकाळचा जो प्रॉफिट आहे तो एन्जॉय करा आणि तुम्हाला ह्या अपडेटचा किती फायदा होतोय हे आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमच्याशी इंटरॅक्ट करत राहू आपण चर्चा करत राहू आपल्या कमेंट मार्फत आजच्या व्हिडिओ मध्ये काय आवडलं हे तुम्ही मला खाली सांगायचे तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब ला करायला ला ला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही समजू द्या की स्टॉक मार्केट अवघड गोष्ट नाही आहे फक्त इथे अनालिसिस परफेक्ट करा आणि प्रॉपर अनालिसिस करून चांगला पोर्टफोलिओ बनवायला शिका थांबू इथे मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत धन्यवाद